राज्यसेवा पूर्वपरीक्षा प्राचीन इतिहास हा जो विषय आहे त्याच्यावरचे जे काही प्रश्न आहेत त्या ठिकाणी मी या व्हिडिओमध्ये पूर्ण केलेले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमचे जे काही प्रश्न आहेत प्राचीन इतिहासाचे तुमचा जो अभ्यास आहे तो कितपत झालेला आहे तेही या ठिकाणी तुम्ही चेक करा चला तर मग मी या ठिकाणी सुरुवात करते प्रश्न क्रमांक अकरा योगविना ओळखा धर्माची तत्वे प्रकट करणाराला जैन धर्मामध्ये तीर्थकार असे म्हणतात वर्धमान महावीर हे जैन धर्माचे तेविसावे तीर्थकार होते या प्रश्नांचं उत्तर येतं फक्त एक हे जे विधान आहे या ठिकाणी बरोबर आहे धर्माची तत्वे प्रकट करणाऱ्याला जैन धर्मामध्ये तीर्थकार असं म्हटलं जातं वर्धमान महावीर हे जैन धर्माचे तेविसावे तीर्थकार होते हे विधान या ठिकाणी चूक आहे तेवीसावे तीर्थकार न होता ते चोवीसावे तीर्थकार त्या ठिकाणी राहिलेले आहेत तर चोवीस नंबर हा जो आहे तो त्या ठिकाणी लक्षात ठेवा तसेच बघा त्यांचा कालखंड आपण जर बघितला तर तो आहे इसवीसन पूर्व पाचशे नव्याण्णव ते इसवी सण पूर्व पाचशे सत्तावीस कुंडग्राम येथे जन्म झालेला आहे वर्धमान महावीर यांचं आईचं नाव त्यांचं त्रिशला राहिलेलं आहे आणि सिद्धार्थ हे त्यांच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी होतं पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक बारा वर्धमान महावीरांनी आपल्या अन्वयांना खालीलपैकी कोणती रत्न सांगितले आहेत सम्यक दर्शन सम्यक ज्ञान संक चरित्र सम्यक आहार तर या प्रकार या ठिकाणी जर आपण बघितलं तर पर्यायामध्ये उत्तर ब जे आहे त्या ठिकाणी बरोबर येतं सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चरित्र हे जे तीन आहेत ती त्रिरत्न या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहेत हे लांब तीनही ती तुम्ही ती लक्षात ठेवायचं आहे नेमकी सम्यक दर्शन सम्यक ज्ञान समजचरित्र काय आहेत ते आपण जाणून घेऊयात सम्यक दर्शन म्हणजे काय की त्याच्यामध्ये असं आहे की तत्वज्ञानावर विश्वास ठेवणं असं सम्यक दर्शनमध्ये सांगितलेलं आहे सम्यक ज्ञानात काय सांगितलंय शिकवणी आणि जैन तत्वज्ञान जे आहे तसं ज्ञान करून घेणं हे सम्यक ज्ञानामध्ये सांगितलेलं आहे सम्यक चरित्र मध्ये काय सांगितलंय आहे महावृतांनुसार आचरण करणं असं सम्यक चरित्र याचरांमध्ये सांगितलेले आहे तर त्यांचं जे उद्देश आहे जे अर्थ आहेत ते त्या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तसेच बघा वर्धमान महावीर जे आहेत त्यांचे जन्मस्थान आहे कुंडग्राम आणि त्यांच्या आईचं नाव त्रिशला होतं वडिलांचं नाव त्या ठिकाणी सिद्धार्थ होतं तर हे तुम्ही मी त्या ठिकाणी लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक तेरा आयोग्य विधान ओळखायचं आहे गौतम बुद्धांचं मूळ नाव राहुल होतं गौतम बुद्धांचं जन्म महिला पदेचं झालं आहे पर्याय आहेत फक्त एक एक आणि दोन फक्त दोन एकही एक नाही तर या प्रश्नाचं उत्तर कसं या ठिकाणी येते ही जी दोन्ही विधानं आहेत ती अयोग्य विधान ओळखायचं तर आयोग्य विधान जर बघितलं तर ही दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत आणि प्रश्नाच्या दृष्टिकोनातून ही आयोग्य विधानं या ठिकाणी आहेत गौतम बुद्ध आहेत ते या ठिकाणी जर बघितलं तर दोन्ही विधानं या ठिकाणी अयोग्यच आहेत कारण गौतम बुद्धचं मूळ नाव राहुल नव्हतं तर गौतम बुद्धचं मूळ नाव जे होतं ते होतं सिद्धार्थ नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला सिद्धार्थच होतं आणि त्यांचा जो जन्म आहे तो झालेला आहे नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी इलाहाबाद या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला नाही आहे नेपाळमधील लुंबिनी हे जे ठिकाण आहे तिथे गौतम बुद्ध हे जे होते त्यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे त्यांचे सन पूर्व पाचशे त्रेसष्ट ते इसवी सन पूर्व चारशे त्रेचाळीस कालखंड राहिलेला आहे पित्याचं नाव शुद्धोधन असणार होतं आणि आईचं नाव होतं मायादेवी तर हे लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक चौदा अयोग्य विधान ओळखायचं आहे थैरी गाथा या बौद्ध धर्मीय ग्रंथामध्ये त्र्याहत्तर विद्वान स्त्रियांनी रचलेले पाचशे बावीस गाथांचा संग्रह केलेला आहे संस्कृत भाषेतील गाथा काव्यस्वरूपामध्ये त्या ठिकाणी राहिलेली आहे फक्त एक एक दोन फक्त दोन एकही नाही फक्त ब हे जे विधान आहे त्या ठिकाणी बरोबर येतं संस्कृत भाषेतील गाथा ही काव्यस्वरूपामध्ये आहे तसेच बघा थेरी गाथा हा बौद्ध धर्मातील ग्रंथामध्ये त्र्याहत्तर विद्वान स्त्रियांनी रचलेल्या पाचशे बावीस गाथांचा संग्रह झालेला आहे आणि या ठिकाणी संस्कृत भाषा नव्हती तर त्या ठिकाणी जी भाषा होती ती होती पालीभाषा पालीभाषेमध्ये गाथा काव्यस्वरूपामध्ये त्या ठिकाणी राहिलेली आहे पुढचा प्रश्न बघा प्रश्न पंधरा योग्य विधान ओळखायचं आहे जैन धर्माचे प्रथम तीर्थकार ऋषभ्द होते जैन धर्माचे तेविसावे तीर्थकार पार्श्वनाथ होते फक्त एक एक दोन फक्त दोन एकही नाही फक्त क हे जे विधान आहे त्या ठिकाणी बरोबर असणारा आहे एक आणि दोन्ही दोन्ही विधानं बरोबर आहेत जैन धर्माचे धर्मा प्रथम तीर्थकार त्या ठिकाणी ऋषभदेवच होते जैन धर्माचे तेविसावे जे तीर्थकार आहेत ते पार्श्वनाथ त्या ठिकाणी होते तसेच बघा जैन धर्माचे तेविसावे तीर्थकार पार्श्वनाथ राहिले आहेत आणि जे जैन संस्थापक असतात त्यांना तीर्थकार असं म्हणलं जातं तेविसावे चोवीसावे तीर्थकार असे शब्दांचं नामांकन केलं जातं तर ते जैन जे धर्म आहे जैनचे जे संस्थापक आहेत तिथे त्यांना तीर्थकार असा शब्द त्या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे तर हे तीर्थकार लक्षात ठेवायचं तुम्ही तर हेच तसेच बघा वर्धमान महावीर जे आहेत ते चोवीसावे राहिलेले आहेत तर हे पण लक्षात ठेवायचं चोवीसावे वर्धमान महावीर हे त्या ठिकाणी तीर्थकार राहिलेले आहेत आणि त्रिरत्ने सांगितलेले आहेत सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चरित्र पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सोहळा योग्य विधान ओळखायचे वर्धमान महावीर यांच्या सभांना समसरण म्हणत समसरण समतेवर आधारलेले असतात फक्त एक एक दोन फक्त दोन एकही नाही फक्त क हे विधान आहे त्या ठिकाणी जे बरोबर आहे तर बघा एक आणि दोन ही दोन्ही विधान या ठिकाणी बरोबर आहेत वर्धमान महावीर यांच्या सभांना सरण म्हणतात आणि सरण समतेवर आधारलेले असतात तसेच बघा आपण जर बघितलं तर सालवृक्ष जे आहे त्या सालवृक्षाखाली वर्धमान महावीर जे आहेत त्यांना ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे त्यांनी तीन तीन रत्ने सांगितले आहेत सम्यक दर्शन ज्ञान आणि चरित्र पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक सतरा योग्य विधान आहे वर्धमान महावीर यांचा मृत्यू कुशनगर येथे झालाय गौतम बुद्ध यांचा मृत्यू पावापुरी झालाय फक्त एक एक आणि दोन फक्त दोन एकही नाही तर प्रश्नाचं उत्तर एकही नाही असं या ठिकाणी येतं गौतम सॉरी वर्धमान महावीर जे आहेत त्यांचा मृत्यू कुशीनगर येथे नाही झाला आहे गौतम बुद्धांचा मृत्यू पावापुरी येथे नाही झाला आहे कुशीनगर येथे म जर मृत्यू झाला नाही तर पावापुरी या ठिकाणी त्यांचा मृत्यू वर्धमान यांचा झालेला आहे आणि गौतम बुद्धांचा पावापुरी येथे मृत्यू झालेला नाही आहे त्यांचा मृत्यू कुशीनगर या ठिकाणी झालेला आहे तर बघा गौतम बुद्धांचा मृत्यू कुशीनगरमध्ये झाला आहे वर्धमान महावीर जे आहेत त्यांचा जो मृत्यू आहे तो पावापुरी या ठिकाणी झालेला आहे तसेच जर बघितलं तर वर्धमान महावीरांचं जे शिष्य होतं त्यांच्या शिष्याचं नाव होतं जमाली तर शिष्याचं नाव लक्षात ठेवा जमाली हे जे आहेत तर वर्धमान महावीरांचं शिष्य आहे त्याच्यावरती पेपरला प्रश्न आलेला आहे तसेच सात पक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली आहे वर्धमान महावीर जे आहेत त्यांनी ती तीन तीळ ती सांगितलेली आहेत सम्यक ज्ञान सम्यक चरित्र सम्यक सम्यक दर्शन पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक अठरा योग्य विधान ओळखायचं द्वितीय बौद्ध परिषद वैशाली या ठिकाणी झाली द्वितीय बौद्ध परिषदच्या वेळी शासक कनिष्क होते फक्त एक एक दोन फक्त दोन एकही नाही विधान एक जे आहे ते या ठिकाणी बरोबर आहे द्वितीय बौद्ध परिषद जी आहे ती वैशाली या ठिकाणी झालेली आहे आणि दौ दौ द्वितीय बौद्ध परिषदेच्या वेळी शासक कनिष्क नव्हते तर शासक जे होते ते विधान चुकीचं आहे ते होते कालाशोक नावाचे व्यक्ती त्या ठिकाणी शासक म्हणून राहिलेले आहेत कालाशोक नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला आणि जी चतुर्थ परिषद झालेली होती बौद्ध परिषद चतुर्थ फोर्थ तेव्हा कनिष्क हे जे होते त्या ठिकाणी शासक राहिलेले आहेत तर चौथी जर तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं की चतुर्थ बौद्ध परिषदच्या वेळेस शासक कोण होते किंवा कनिष्कच होते तेव्हा हे विधान बरोबर येईल पण द्वितीय बौद्ध परिषदेच्या वेळेस जे होते ते होते कालाशोक म्हणून हे विधान या ठिकाणी असत्य ठरते आणि द्वितीय बौद्ध परिषद जी होती ती वैशाल्य ठिकाणी झालेली आहे तर हे विधान या ठिकाणी बरोबर येते तसेच बघा आपण जर बघितलं तर गौतम बुद्ध जे आहेत त्यांचा जो जन्म आहे तो नेपाळमधील लुंबिनी या ठिकाणी झालेला आहे तर हे या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक एकोणीस योग्य विधान ओळखायला सांगितलंय गौतम बुद्ध यांच्या आईचं नाव यशोधरा होतं गौतम बुद्ध यांच्या पत्नीचं नाव श्रावणी होतं फक्त एक गा। 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 एक दोन फक्त दोन एकही नाही तर एकही विधान या ठिकाणी बरोबर नाही आहे गौतम बुद्ध यांच्या आईचं नाव या ठिकाणी यशोधरा होतं आणि गौतम बुद्ध यांच्या पत्नीचं नाव श्रावणी होतं हे जी दोन्ही विधानं आहेत ती अयोग्य आहेत गौतम बुद्ध यांच्या आईचं नाव यशोधरा नसून मायादेवी असं होतं नावं लक्षात ठेवा चौथी पण प्रश्न विचारला आहे मायादेवी असं नाव होतं आणि जे गौतम बुद्ध आहेत त्यांच्या पत्नीचं नाव यशोधरा होतं आईचं नाव नसून यशोधरा हे नाव त्यांच्या पत्नीचे आहे तसेच बघा पत्नीचं नाव यशोधरा त्या ठिकाणी होतं मुलाचं नाव त्यांच्या राहुल असं होतं आणि गौतम बुद्धाचं जे मूळ नाव होतं ते सिद्धार्थ होतं तर हे तुम्ही त्या ठिकाणी लक्षात ठेवा आईचं नाव जे आहे ते आहे मायादेवी आणि पत्नीचं नाव आहे यशोधरा हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे दोन्ही मी ठिकाणी बरोबर नाही आहेत मग उत्तर एकही नाही अशा ठिकाणी येतं तसेच जर त्यांचं कालखंड बघितलं तर पाचशे त्रेसष्ट ते सन चारशे त्र्याऐंशी त्या ठिकाणी येतो पण त्याचं नाव आहे सिद्धोदन पुढचा प्रश्न बघा प्रश्न क्रमांक वीस वर्धमान महावीर यांना रुजूपल्लिका नदीच्या काठी डॅश डॅश वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झालं वड साल पिंपळ आंबा साल हे जे वृक्ष आहे त्या वृक्षाखाली वर्धमान महावीर जे आहेत त्यांना रुजूपल्लिका नदीच्या काठी ज्ञानाची प्राप्ती झालेली आहे आणि वर्धमान महावीरांच्या ज्या काही सभा असायच्या तिला काय म्हटलं जातं तर समवसरण असं त्या ठिकाणी त्यांच्या सभांना म्हटलं गेलेलं आहे तसंच जर बघितलं तर समवसरण कशावर आधारित होती तर ती समतेवर आधारित होती जो कॉन्सेप्ट होता त्या ठिकाणी तो होता समता समतेवर आधारित ती होती तसेच बघा सात वृक्षाखाली त्यांना ज्ञानप्राप्ती झाली आहे त्यांनी त्यांचे जे अनुयायी होते वर्धमान महावीर यांनी त्यांचे जे त्रिरत्ने होते ती त्यांनी अनुयायांना दिलेली आहेत आणि ती त्रिरत्ने होती सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चरित्र तत्वज्ञानावर विश्वास ठेवणं म्हणजे सम्यक दर्शन येतं शिकवणी जैन तत्त्वज्ञानाचं ज्ञान करून देणं म्हणजे सम्यक ज्ञान येते पंचमहारुथानुसार आचरण करणं म्हणजे सम्यक चरित्र असं या ठिकाणी त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि जर आपण बघितलं वर्धमान महावीर जे होतं ते चोवीसावे तीर्थकार होते जैन धर्माचे तर हेही या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा मी आत्ता जे काही प्रश्न या ठिकाणी घेतलेले आहेत तसे पी डी एफ फाईल जर तुम्हाला हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे तिथे जाऊन तुम्ही ती, ती डाउनलोड करून घ्या आणि हे जे प्रश्न आहेत मी आत्ता घेतलेले पेपरला आलेले प्रश्न आहेत जास्तीत जास्त लक्षात ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी तुम्ही ते करा आणि जास्तीत जास्त सराव तुम्ही या प्रश्नाचा करा जेणेकरून राज्यसेवेची जी परीक्षा जी आपली वीस सप्टेंबरला होणार आहे त्याच्यामध्ये तुमचे प्राचीन इतिहासामधले मार्क्स हे जाणार नाहीत आणि तुमचा जो स्कोअर आहे प्रिलेम्सचा तो जास्तीत जास्त येईल आपणास हा व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा तुमच्या फ्रेंड्समध्ये याला शेअर करा जेणेकरून त्यांच्यापर्यंत पण ही माहिती पोहोचेल तसेच आपण जर ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि बाजूला तुम्हाला बेल आयकॉनचं एक नोटिफिकेशनचं बटन दिसत असेल त्या ठिकाणी क्लिक करा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओचे अपडेट्स जे आहेत ते तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग